लस मिळून 2 महिने झालं, तर 2 महिन्याच्या पिरियडमध्ये मला काही गोळी औषध का काय माझी तक्रार नाही, मला त्यावर माझं सगळं शरीर चांगलं आहे. आणि आता बी नवीन जर घ्यायची झाली तर कुणीही भिवू नका, सा लस घेऊया आणि कोरोनाला धडकून घालवूया. माननीय कलेक्टर सरांनी थोडा ड्राईव्ह वेगळ्या पद्धतीने घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिली गोष्ट केली की सेंटर्स वाढवले. जवळजवळ 150 सेंटर्स ॲट ए टाइम आम्ही सुरू केले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जी की महाराष्ट्रामध्ये पहिली गोष्ट होती एवढे सेंटर एका जिल्ह्यामध्ये सुरू होण्याची. दुसरं, कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं मोटिवेशन मोठ्या प्रमाणात केलं लसीकरणाचं कव्हरेज करण्यासाठी. तिसरं, जिल्हास्तरावरून जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना एक तालुके वाटून दिले नोडल ऑफिसर म्हणून, आणि त्यांनी तिथलं ते सगळं मॅनेजमेंट नियोजन बघायचं असं नियोजन केलं. आणि चौथं, ग्राम समिती आणि गाव भागामध्ये उठाव होण्यासाठी त्या फील्ड लेवलला मीटिंग अरेंज केल्या. पाच एम एल ची व्हायल आहे, त्याच्यामध्ये 10 डोस होतात, तर ते 10 डोस होऊन सुद्धा एकाच दुसरा डोस त्या व्हायलमध्ये शिल्लक राहत आहे. मग त्याच्यामुळे आम्ही परत ते नियोजन असं केलं की त्याच्यातला एक आणि एक डोस आपण युटिलाइज करायचा, कारण लाभार्थींची संख्या वाढत आहे आणि वॅक्सिनचा थोडा कमतरता जाणवत आहे आपल्याला. तर म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांची VC द्वारे ट्रेनिंग घेतलं की जे काय तुम्हाला वॅक्सिन उपलब्ध आहे त्यातलं ज्युडिशियसली वापर करा सगळ्यांना आणि संपूर्ण डोसचा वापर करा. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की कधी कधी 10, कधी 11 आणि 12 सुद्धा डोस होत आहेत, आणि अशा पद्धतीनं जेवढे आपल्याला अपेक्षित आहे तर त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना पण डोसेसच्या अगेन्स्ट आपण वॅक्सिनेट करू शकलो. की जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून तब्बल 62% आपण ही आकडेवारी त्या ठिकाणी गाठू शकलो आणि राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा लसीकरणामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल अशा शहरांच्या पाठोपाठ हा जिल्हा त्या ठिकाणी राहू शकला.